एक दीड ग्लास बाउल पाणी घाला, मग आता त्याचं पूर्ण शिजते. आता याला एक उकळी आली की गॅस बंद, त्याला उकळी आली की गॅसची फ्लेम बारीक होऊया आणि झाकण ठेवूया. तुम्ही बघत असाल याला उकळी येते. आता याला उकळी आली की गॅसची फ्लेम बारीक होऊया आणि 10 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. डाळ भिजत घातल्यामुळे डाळ कांदा पटकन शिजतो, जास्त वेळ नाही लागणार, 10 मिनटात शिजतो. चला त्याला उकळी आली, आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि आता हे 10 मिनटं आपण शिजून घेऊया. तर आपले आता 10 मिनटं झाली आहेत. आपण आता हा आपला डाळ कांदा शिजला आहे का बघूया. शिजलेला आहे, तुम्ही बघत असाल याच्यातलं पाणी आटलेलं आहे, त्याच्यात पूर्ण पाणी सुकले. आता आपण याच्यात काय करूया, कोथिंबीर घालूया. परत एकदा परतून घेऊया. मी याच्यात गरम मसाला, जास्त मसाले नाही घातले. डाळ कांद्यामध्ये फक्त डाळ कांदा थोडंसं लाल तिखट, हळद, हिंग एवढंच छान लागतं. जास्त मसाला घातल्यानंतर डाळ कांदा छान नाही लागत. आता आपला डाळ कांदा खाण्यासाठी रेडी आहे. आपण एका डिशमध्ये याला सर्व करूया, गॅस बंद करूया. हा डाळ कांदा मी एका डिशमध्ये सर्व केलेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा, कसे वाटते मला कमेंट करून.